विकासाचे जय पर्व। तापी आणि बुराई नदीच्या संगमाजवळील सुपीक प्रदेशात वसलेलं आपलं वर्सूस गाव सुपीक प्रदेशात वसलेलं असलं तरी आपल्या गावाचा पाहिजे तितका विकास झालेला नव्हता, कारण विकासासाठी आवश्यक असणारा शासकीय निधी गावापर्यंत पोहोचत नव्हता। म्हणून गावकऱ्यांनी नामदार जयकुमार भाऊ रावळ या तरुण नेतृत्वाला निवडून देत विधानसभेत पाठवलं आणि जयभाऊंनी आपल्या गावावर विशेष लक्ष देऊन अनेक विकास कामं आपल्यासाठी केली आहेत। आपल्या गावाच्या विकासाची सुरुवात जयभाऊंनी गाव दरवाजासाठी 9 लाख रुपयांचा निधी देऊन केली। या निधीतून भव्य अशा गाव दरवाजाची निर्मिती करण्यात आली आहे। गावकऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी याशिवाय 2 हायमा स्लॅम, बसण्यासाठी सिमेंटची 3 बाकं अशी अनेक कामं जयभाऊंनी आपल्या गावात केली आहेत। आपल्या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सुद्धा जयभाऊंनी वेळोवेळी भरीव निधी मिळवून दिलाय। त्यातून मुख्य रस्त्यापासून ते महाराणा प्रताप चौकापर्यंत, कोळी गल्लीतील एकनाथ शिरसाट यांच्या घरापासून ते नवसाबाई भिल यांच्या घरापर्यंत, राजपूत गल्ली आणि दलित बांधवांच्या वस्तीतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात आलंय। याशिवाय ठक्कर बाप्पा योजनेतून आदिवासी बांधवांच्या वस्तीतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण सुद्धा जयभाऊंनी करून दिलंय। अंतर्गत रस्त्यांसह आपल्या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सुद्धा जयभाऊंनीच सोडवलाय। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर करत वर्सूस ते अक्कडसे रस्त्याचं काम भाऊंनी करून दिलंय, त्यामुळे गावकऱ्यांचा रोजचा प्रवास खूप सोयीचा झालाय। आपल्या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जयभाऊंनी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून 42 लाख रुपयांचा निधी मिळवून दिलाय। त्यातून पाणी पुरवठ्यासाठी बोअर, पाण्याची टाकी, पाईपलाईन अशी कामं करण्यात आली आहेत। गावकऱ्यांनी मागावं आणि जयभाऊंनी द्यावं हे समीकरण जणू ठरलेलंच आहे। सिंचन विहिरीसाठी अर्ज केलेल्या आपल्या गावातील 5 शेतकऱ्यांना जयभाऊंनी रोजगार हमी योजनेतून प्रत्येकी 3 लाख रुपयांचं वैयक्तिक अनुदान मिळवून दिलंय। गावात स्वच्छता राखली जावी, सांडपाण्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून जयभाऊंनी गावामध्ये भूमिगत गटारी करून दिल्यात। आदिवासी बांधवांच्या वस्तीमध्ये रंगमंच उभारण्यासाठी भाऊंनी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिलाय, त्याचं काम लवकरच सुरू होईल। जयभाऊंमुळे शासकीय मदत आली आणि आपल्या गावातील शेतकऱ्यांना मिळाली नाही असं कधीच घडलं नाही। मागील 5 वर्षात नैसर्गिक आपत्तीत नुकसान सहन करावं लागलेल्या शेतकऱ्यांना जयभाऊंनी बोंडअळी अनुदान, लाल्या रोग अनुदान, दुष्काळी अनुदानाचा वेळोवेळी लाभ मिळवून देत खूप मोठा दिलासा दिलाय। विकास कामं करण्यासोबतच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुद्धा आपले जयभाऊ सदैव तत्पर असतात। आपल्या गावातील गोर गरीब गरजू कुटुंबांना हक्काची पक्की घरं मिळावीत म्हणून भाऊंनी 30 घरकुलांना मंजुरी दिली। स्वच्छ भारत अभियानांतर्गत भाऊंच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालये सुद्धा बांधण्यात आली आहेत। याशिवाय उज्ज्वला योजनेतून गावातील 100 पेक्षा जास्त महिलांना मोफत गॅस सुद्धा भाऊंनी मिळवून दिलाय। असा हा जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, आपल्या जबाबदारीचं पुरेपूर भान असणारा आणि विकास कामं करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा लोकनेता आपल्याला आपल्या गावाला लाभलाय। आपल्या वर्सूस गावासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न जयभाऊंनी केलाय। आता वेळ आहे आपली त्यांच्या कामातून उतराई होण्याची, त्यांच्या विकासाच्या इच्छाशक्तीला बळ देण्याची, येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जयभाऊंनाच निवडून देण्याची। म्हणून चला तर मिळून निश्चय करूया, आपल्या गावाच्या विकासासाठी जयभाऊंनाच साथ देऊया।